या आधी एनसीबीच्या बाबतीत पहिले आर्यन खानच्या केस झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी मनीष भानुसाली, के पी गोसावी हे दोन आरोपी यांना कसा हँडल करता हे प्रश्न निर्माण केला होता। हे दोघे एनसीबीच्या कार्यालयामध्ये खुलेआम येता जाता नाही व्हिडिओ मी रिलीज केले होते। त्यानंतर एनसीबीनी त्यांच्या बाबतीत खुलासा केला होता की ते आमचे इंडिपेंडेंट पंच आहे। मग मनीष भानुसालींनी सांगितलं की मी त्यांचा खबरी आहे, त्याच्यातला एक के पी गोसावी हा फरारी मुजरिम आहे, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आम्ही 2 तारखेच्या आधी या दोघांना ओळखत नव्हतो, आमचे जे पंच असताय ते इंडिपेंडेंट पंच असताय, आज जे मी प्रश्न निर्माण करतोय या इंडिपेंडेंट पंचच्या बाबतीत एनसीबीने याचा खुलासा करावा की हा फ्लेचर पटेल कोण आहे, जोनल डायरेक्टर यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे, त्यांच्या परिवारातल्या लोकांचा सोबत ते फोटो टाकताय, माय लेडी डॉन सिस्टर या नावानी टॅग करताय आणि जोनल डायरेक्टर समीन वाडखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे, त्यांच्या पब्लिसिटीसाठी बरेचसे कार्यक्रम ते आयोजित करताय आणि ज्या पद्धतीने या देशामध्ये कुठल्याही CRPC मध्ये जे गुन्हा दाखल होतो त्याच्या बाबतीत कुठलीही केस उभी करायची असेल ते ज्या ठिकाणी घटना घडते किंवा ज्या ठिकाणी जो काही सीज असेल छापेमारी असेल त्यासाठी तिकडे जे एखादा प्रतिष्ठित नागरिक आजूबाजूतले लोक ते बोलून त्यांचा पंचनामा करणं हे कायदेशीर तरतूद आहे। आता मी काही माहिती आपल्याला देतोय, त्याच्या पंचनाम्याचे फोटो पण माझे ट्विटरवर मी टाकतोय, फ्लेचर पटेलनी कुठले कार्यक्रम आयोजित केले त्याचे फोटो मी माझे ट्विटरवर टाकलेले आहे, लेडी डॉन ज्यांना ते सांगताय माय सिस्टर लेडी डॉन त्याचे फोटो मी टाकलेले आहे। आता एनसीबीनी 3 केसेसमध्ये आजपर्यंत ज्या माझ्याकडे माहिती आलेली आहे, म्हणजे आम्ही गेले 1 वर्षामध्ये जे केसेस झाले त्याची थोडा माहिती गोळा करतो आणि त्याच्यात इंडिपेंडेंट पंचेस कोण कोण आहे त्याची माहिती गोळा करत असताना 3 केसेसमध्ये माझ्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे। पहिला केस नंबर आहे CR No. 38/20, जे सर्च ऑपरेशन करण्यात आला, रेड करण्यात आली, तिथे मालमत्ता बरामद करण्यात आला, त्याच्यात 25 नोव्हेंबर 2020 साली हे पंचनामा करण्यात आला, या पंचनामेमध्ये फ्लेचर पटेल हे पंच आहे, चांगलं आहे, प्रतिष्ठित नागरिक आहे, त्याला पंच करण्यात आला हे आम्ही स्वीकार करतोय। मग पुन्हा 1 केस नंबर आहे CR No. 16/20, 9 डिसेंबर 2020 साली जे सर्च ऑपरेशन झाला त्याच्यात पण फ्लेचर पटेल हे पंच आहे। मग आणखीन 1 पंचनामा आहे CR No. 2/21, 2 जानेवारी 2021 ला हे रेड करण्यात आली, त्याच्यात पंचनामा करण्यात आला, त्याच्यात पण पंच हे फ्लेचर पटेल आहे। म्हणजे इंडिपेंडेंट पंच यांच्या फॅमिली फ्रेंड असताय की हे प्रश्न निर्माण होत आहे। इंडिपेंडेंट पंच तुम्ही सांगताय, तुमचे जवळची लोक हे पंचनाम्यामध्ये पंच निर्माण करताय,
म्हणजे हे सगळे पंचनामे, ही सगळी कारवाई हे ठरून केली काय हे याच्यातून स्पष्ट होते. सीआरपीसी कायदेमध्ये जर केसेसमध्ये एकच हॅबिच्युअल पंच ठिकठिकाणी केसेसमध्ये दिसत आहे म्हणजे या केसेसमध्ये तथ्य नाही असा कोर्टाने बरेचदा हे निष्कर्ष काढलेला आहे. म्हणजे जे मी आजपर्यंत बोलत राहिलो की फर्जीवाडा या एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे, आता या तीन केसेसमध्ये जे पंच आहेत फ्लेचर पटेल हे एक व्यक्ती तीन केसमध्ये कसे पंच झाले याच्या उत्तर हे समीर वानखेडे यांना देणं हे बंधनकारक आहे, गरजेचं आहे. समीर वानखेडे फ्लेचर पटेलचे काय संबंध आहे, ही लेडी डॉन कोण आहे, फ्लेचर पटेल त्यांच्यासोबत कुठे कुठे जात आहे, कुठला रॅकेट या मुंबईमध्ये सुरू आहे, फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या सोबत या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय दहशत निर्माण करताय, का इंडस्ट्रीमध्ये हे सगळे लोक दहशत निर्माण करून पैसे उकळण्याचं काम करताय काय, हे पण सगळे प्रश्न निर्माण होत आहे. आम्ही आज त्यांना पुन्हा सांगतोय की प्रेस कॉन्फरन्स घ्या. दोन प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर खुलासा ज्ञानेश्वर सिंगजींनी केलेला आहे. त्यांनी सांगितला होता की नवाब मलिक प्रेज्युडिस आहे, त्यासाठी हे ते प्रेस कॉन्फरन्सेस घेत आहे. त्यांनी सांगितला होता की आम्ही इंडिपेंडेंट पंच असतो, हा फ्लेचर पटेल हा पंच तुमचा हा इंडिपेंडेंट आहे काय, केवळ तुम्ही ठरून केसेस खोटे करताय, घरातली माणसं पंच करताय, लोकांना फसवताय, आणि या फिल्म इंडस्ट्रीमध्ये या फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या माध्यमातून काय उद्योग सुरू आहे याचा खुलासा पुन्हा आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन या एनसीबीने केलं पाहिजे ही आम्ही मागणी करतो. मला वाटतं फ्लेचर पटेलच्या माध्यमातून अशा पद्धतीने पैशांसाठी हे सगळं केलं जात. आता लेडी डॉन कोण आहे याच्या उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. लेडी डॉन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करते याची पण माहिती आपण स्वतः गोळा करा. म्हणजे आम्ही जे प्रश्न निर्माण करतोय की इंडिपेंडेंट पंच हाऊ इट कॅन बी अ फॅमिली फ्रेंड ऑफ अ ऑफिसर, हे सगळे प्रश्न आहे. आता खुलासा ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन करत राहिलेले, मला अपेक्षा आहे या बाबतीत पण ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा करते. नाही आता हे लेडी डॉन सिस्टर असंच मला हे सगळं दिसलेलं आहे, पण काही लोक मला बोलत आहे की हे ॲडव्होकेट आहे, लॉ फर्म याचं आहे, चित्रपट सेनेच्या एका राजकीय पक्षाचे ते नेते आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेचसे लोक त्यांच्या ऑफिसमध्ये हजेरी लावत असताय, वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करताय, हे फ्लेचर पटेल लेडी डॉन हे कुठला नेक्सेस आहे मी काय बोलू शकत नाही. जेव्हा माहिती येईल त्याच्या बाबतीत या नेक्सेसच्या बाबतीत पण पर्दाफाश करू. हे अशा पद्धतीने पंच एकच वापरून ह्या ज्या कारवाई केल्या जातात प्रत्येक ठिकाणी या पंचाला बोलवून अशा पद्धतीने कारवाई केली जाते. नाही नाही निश्चित रूपाने पंचनामेची एक पद्धत आहे. एकच व्यक्ती प्रत्येक केसमध्ये जर पंच असेल तर हे केसेस खरे आहे की खोटे हे कोर्टामध्ये प्रश्न निर्माण होत आहे. मला वाटते हॅबिच्युअल पंच फॅमिली फ्रेंड ऑफ समीर वानखेडे हेच हा विषय आहे, तेच प्रश्न आम्ही निर्माण करतो, त्याचे उत्तर वानखेडेजी देतील. सर ह्या लेडी डॉन विषय तुम्ही म्हणता एका पक्षाशी संबंधित आहे, कुठच्या पक्षाशी संबंधित आहे? ठीक आहे, थोडा शोध केला पाहिजे पत्रकाराने. आज ट्विटर के जरिए मैंने कुछ चीजों की खुलासा करने का ऐलान किया था, धीरे धीरे खुलासा हो रहा है. आप लोग आ गए तो निश्चित रूप से कुछ आपसे भी बातें कर देता हूँ. जिस तरह से 6 तारीख को हमने प्रेस कॉन्फ्रेंस की, प्रेस कॉन्फ्रेंस के बाद हमने ये बताया कि जो क्रूज पे रेड की कहानी गढ़ी गई ये फर्जी थी. इस रेड के दौरान दो व्यक्तियों के हमने तस्वीरें जारी की, जो एक सेल्फी वायरल हुई थी, वीडियो वायरल हमने जारी की, उसमें एक व्यक्ति जो फरार मुजरिम है केपी गोसावी, वो
आर्यन खान को घसीट के ले जाते हुए हमने वीडियो जारी किया था। हमने मनीष भानुशाली का भी वीडियो जारी किया था, जो मर्चेंट नाम के तथाकथित आरोपी को हैंडल कर रहे थे। उसके बाद एक वीडियो हमने जारी किया था कि ये किस तरह से धड़ल्ले से एनसीबी के कार्यालय में आ रहे जा रहे हैं। उसके बाद एक सीनियर अफसर ज्ञानेश्वर सिंह जी ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके कुछ हमारे सवालों के जवाब ना देते हुए अपनी बातें रखी थी। पहले तो मेरे बारे में कहा था कि वो प्रिजुडिस है, उनके कुछ कारण हो सकते हैं, दामाद की तरफ इशारा था। उसके बारे में भी कोर्ट के सारी जानकारी मैंने आपके सामने 14 तारीख के दिन रखी है, इसलिए रखी कि लोगों ने दामाद दामाद के सवाल खड़े किए थे। और उसी दिन ज्ञानेश्वर सिंह जी ने ये कहा था कि ये दोनों हमारे इंडिपेंडेंट पंच हैं, 2 तारीख से पहले इन लोगों को हम नहीं जानते, हम प्रोफेशनलिज्म से काम करते हैं, फिर इन्वेस्टिगेशन होता है, और उसके बाद 3 लोगों को छोड़ने की हमने बात की, वीडियो रिलीज किए, पॉलिटिकल कनेक्शन हमने बताया। उन्होंने कहा 3 नहीं 6 छोड़े, कौन छोड़े आज तक बता नहीं पाए। सवाल इंडिपेंडेंट पंचों को लेके ही हम आज खड़ा कर रहे हैं। फ्लेचर पटेल नाम का व्यक्ति कौन है, इसका जवाब समीर वानखेड़े जी को देना होगा। ये फ्लेचर पटेल, उसने अपने सोशल मीडिया अकाउंट पे एक तस्वीर डाली है जिसमें माय सिस्टर लेडी डॉन के नाम से एक पोस्ट की है, जिसमें वो महिला कौन है इसका जवाब वानखेड़े जी दें। हम आपको बताते हैं कि कोई भी सीआरपीसी हो, क्रिमिनल केसेस हो, देश में एक पंचनामा किया जाता है कि अगर कोई सीजर है तो क्या पकड़ा गया, उसे सील किया जाता है। उस पर भी बहुत सारे सवाल हमने खड़े किए थे, और एक इंडिपेंडेंट व्यक्ति उसी जगह पे कोई मिल जाए जिसको वहाँ पे गवाह पंच बना के पंचनामा किया जाए। लेकिन ये फ्लेचर पटेल साहब जो वानखेड़े साहब के करीबी नज़र आते हैं, उनका महिमा मंडल करने में व्यस्त नज़र आते हैं, वे एक महिला के साथ अपने फेसबुक पे लेडी डाउन करके फोटो डालते हैं। आपको बता दें कि एक केस नंबर है सीआर नंबर 38/20, जिसमें 25/11/2020 में कार्रवाई की गई, दबिश दी गई या छापा मारा गया, उसमें फ्लेचर पटेल ये पंच गवाह करके उस केस में है। उसके बाद दूसरा एक केस है सीआर नंबर 16/20, जो 9/12/2020 को छापे मारी हुई, उसमें भी वो पंच है, विटनेस है। तीसरा एक मामला है सीआर नंबर 2/21, 2 जनवरी 2021 के दिन छापेमारी की गई, उसमें भी वो विटनेस और पंच है। सवाल हम खड़ा कर रहे हैं, क्या किसी अधिकारी के पारिवारिक मित्र का पंच होना ये कितने हद तक सही है? क्या वही व्यक्ति 3 अलग अलग केसों में जो आज तक हमें पंचनामा प्राप्त हुआ है, हम उस पर और काम कर रहे हैं, वो पंच है, क्या ये कानूनी रूप से सही है? सवाल उठता है कि परिवार का एक दोस्त जो खुलेआम अपने सोशल मीडिया में चीज़ों को डालता है, जो अधिकारी का महिमा मंडल करता है, वो 3 केसेस में पंच है, तो ये सारे केसेस बनाए गए क्या? जिस वक्त छापेमारी की गई, क्या उस इलाके में कोई व्यक्ति नहीं था? इंडिपेंडेंट पंच क्यों नहीं मिला? पारिवारिक मित्र को पंच क्यों बनाया गया? ये सारी चीज़ें दर्शाती है कि सारा ये हैबिचुअल पंच इनके अपने हैं, मामले फर्जी बनाए जाते हैं, अपने ही लोगों को विटनेस और पंच बनाया जाता है, और लोगों को, जैसे कि मैंने पहले भी क्लेम किया कि फर्जीवाड़ा एनसीबी के जरिए चल रहा है। 2 प्रेस कॉन्फ्रेंस के बाद एनसीबी ने प्रेस कॉन्फ्रेंस ली,
आशा करते हैं कि आज भी फ्लेचर पटेल के तीन पंचनामा पारिवारिक संबंध, इस पर एनसीबी प्रेस कॉन्फ्रेंस लेके इन सवालों का जवाब देगी। आपने लेडी डॉन का एक जिक्र किया है, क्या एग्जैक्टली रेफरेंस है और किसने? देखिए, उन्होंने फ्लेचर पटेल ने अपने, जो मैंने अपने ट्विटर पे फोटो डाली है उसमें उन्होंने उल्लेख किया है, सिस्टर लेडी डॉन। हमने देखा वकील है वे, एक पॉलिटिकल पार्टी के चित्र पर सेना की वो नेता है। हम पूछना चाहते हैं कि लेडी डॉन कोई नेक्सस चल रहा है क्या फिल्म इंडस्ट्री में दबाव डालने के लिए? क्या फिल्म वालों को टारगेट किया जा रहा है फ्लेचर पटेल के जरिए नेक्सस करके, कोई दबाव निर्माण करके कुछ चीज़ें चल रही हैं क्या? ये सारे सवाल हैं और हमें लगता है कि प्रोफेशनल एजेंसी प्रोफेशनल तरीके से काम करती है तो ये प्रोफेशनलिज्म का भी प्रोफेशनल तरीके से जवाब देगी, हम आशा करते हैं। फिर एक सवाल पूछना है कि जिस प्रकार से एनसीबी का क्रैकडाउन चल रहा है पूरे फिल्म इंडस्ट्री पे, हमने देखा कि एक्टर हो एक्ट्रेस हो या फिल्म इंडस्ट्री से जुड़े लोग जो है इनके घर पे छापे मारे जाते हैं, उनके घर से दो ग्राम 5 ग्राम या 3 ग्राम चरस गांजा जो मिलता है वो सीज किया जाता है। और अब आप जो बता रहे हैं कि लेडी डॉन जो है जिसका उल्लेख आपने किया है, जिसका जिक्र किया है, वो भी कहीं ना कहीं चित्रपट से ना यानी फिल्म इंडस्ट्री से लिंक है, तो ये पूरा लिंक क्या है? देखिए, यही सवाल सारे हैं कि आप 2 ग्राम 4 ग्राम को लेके फिल्म इंडस्ट्री के लोगों को टारगेट करते हैं, सिलेक्टिव लीक की जाती है, परेड लगाई जाती है अभिनेता अभिनेत्रियों की। लेडी डॉन एक पॉलिटिकल पार्टी की चित्रपट सेना की नेता है और मेरी जानकारी है वो आपकी रिश्तेदार है, फ्लेचर पटेल उसे लेडी डॉन कहता है, तो कहीं कोई बड़ा खेल तो इस शहर में नहीं चल रहा है? एक तरफ शहर को, सरकार को, लोगों को, फिल्म इंडस्ट्री को बदनाम करना और फ्लेचर महोदय के माध्यम से इस शहर में क्या खेल चल रहा है, यही सवाल है। हम बहुत सारी चीज़ें जुटा रहे हैं, जैसे जैसे जानकारी आएगी हम धीरे धीरे चीज़ों को आपके सामने रखेंगे। जो पहले सवाल खड़े किए दो बार उसका जवाब नहीं आया, उम्मीद करते हैं कि इस बार सीधे कुछ चीज़ें ऐसी सामने आई है कि जो कई सवालों को खड़ा करती है। आशा करते हैं कि इसको लेके खुलासा स्वयं वानखेड़े साहब करेंगे। एक ही बंदा एक ही साल में 3 अलग-अलग केस में अगर पंच है तो इस केस की हम कहें तो ट्रस्ट कितना कर सकते हैं? यही कोर्ट में ये टिकने वाला नहीं है। जब इंसान गलतियां करता है तो बहुत सारी गलतियां साथ में प्रूफ के रूप में छोड़ता जाता है। अगर सही केसेस होते हैं इस तरह की चीजें नहीं होती। मैं पहले दिन से कह रहा हूँ कि फर्जीवाड़ा है और ये फर्जीवाड़ा हम जो एक्सपोज कर रहे हैं उसी के कड़ी में आज तीसरा एक्सपोज हमने किया है। सर, क्या हम इन मामलों को लेकर कहीं शिकायत करने वाले हैं या फिर महज इसको एक्सपोज करके छोड़ देंगे? क्योंकि अगर गलत हो रहा है, ऐसा है, जनता की अदालत में चीजें जा रही हैं, ये सारे मामले न्यायालय में चल रहे हैं, जिन लोगों को गलत तरीके से फ्रेम किया गया है ये सारी चीजें वे न्यायालय में रखेंगे। पहली प्रेस कॉन्फ्रेंस के बाद दामाद 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 का शोर मच रहा था। आप सभी पत्रकार मुझसे पूछ रहे थे कि आपके दामाद पे कार्रवाई हुई इसलिए आपने ये सारे सवाल खड़े किए। बीजेपी के नेता ये कह रहे थे कि दामाद का जो दुख है उसके खुन्नस में ये नवाब मलिक सारे आरोप लगा रहा है, लेकिन उसकी जमानत 27 तारीख को पिछले महीने में हुई थी, उसका ऑर्डर हम इंतजार कर रहे थे। जस्टिस ए जोगलेकर साहब ने 12 तारीख को, जो इसी महीने के, उस पर दस्तखत किए। 13 तारीख को वो लोड हुआ, हमने 13 तारीख के दिन ऑर्डर निकाला, 14 तारीख को आपके सामने रखा, उसके पहले भी कुछ अखबारों में आया। उस मामले में भी जो मामले बनते नहीं थे उसमें सारे दफाएं लगा के फ्रेम किया गया, इस तरह का सीधे सीधे सारा ऑर्डर में लिखा हुआ है। हम उस मामले को क्वैश करने के लिए कोर्ट में जा रहे हैं। हमें लगता है जो जो लोग इससे प्रताड़ित हुए हैं ये सारी चीज़ें न्यायालय में रखेंगे और न्यायालय में भी सारे मामले मुंह के बल तो गिरेंगे, लेकिन मैं अपना आज फिर कह देता हूँ कि हमारे दामाद की लड़ाई हमारी बिटिया लड़ रही है, इस लड़ाई को लॉजिकल एंड तक वो ले जाएगी। भाई, एक बड़ा प्रश्न है कि देवेंद्र फडणवीस माझी तो म्हणणं, जर आम्ही
एजन्सीचा गैरवापर केला असता तर अर्ध मंत्रिमंडळ जे आहे ते तुरुंगात असतं. हे सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे की त्यांनी सॉफ्टवेअरच तयार केलेलं आहे, दलाली करत आहे ते बदलत नाही. असं आहे की अर्ध मंत्रिमंडळ सांगतंय पूण टाका ना, जर गैरवापर सत्तेचा करायचं असेल तर कितीही लोकांना तुम्ही तुरुंगात टाकू शकता, पण आम्ही घाबरत नाही. पण भ्रष्टाचाराचा आरोप करत असताना त्यांनी सावधपणे आरोप केले पाहिजे. सवसव चुहे खाके बिल्ली हचकुचली, आता बरेचसे उंदीर आम्ही आता पुढे बाहेर काढू. धन्यवाद. नवाबाई, त्यांनी असं त्यांचं म्हणणं की संघराज्य पद्धतीच्या संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी जो विषय मांडला तर कुठतरी ही घटना विरोधी कृत्य आहे, कारण की अशा पद्धतीने आम्ही घटना बदलू देणार नाही. तुमचं काय भूमिका आहे? निश्चित रूपाने राज्यांचे अधिकार, जिथे विरोधकांचं सरकार हे केंद्र यंत्रणेचा वापर करून त्यांना बदनाम करणे, खोटे केसेस टाकणे, यंत्रणेच्या माध्यमातून एक दबाव निर्माण करणे, जे सनदी अधिकारी आहे ज्यांच्या सगळ्या PMO मध्ये IAS असतील, IPS असतील, त्यांच्या सगळ्या रिपोर्टिंग कंट्रोल त्या कार्यालयात असतो, त्या अधिकाऱ्यांवर दडपण आणणे, दबाव आणणे आणि सरकारला कुठेतरी अडचणीत आणण्याचा खेळ खंडोबा हा देशभर सुरू आहे, विशेष कर बंगाल आणि महाराष्ट्रमध्ये. काल मुख्यमंत्री महोदयांनी बाल लाल पाल हे वाक्य वापरून सांगितलेलं आहे की जेव्हा देशामध्ये संकट होता, इंग्रजांचा जुलमी सरकार होता, या देशामध्ये जे एक त्याच्या विरोधात उठाव झाला, या तीन राज्यातून हे उठाव झालेला आहे. बंगालच्या जनतेनी ते दाखवून दिलेलं आहे, महाराष्ट्राची जनता पण सगळा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, ते दाखवून देतील. आणि पंजाबमधून पण निश्चित रूपाने ही क्रांती जे या दोन राज्यातून निर्माण होते तिथून पण निघेल. आणि ह्या क्रांती जे जुलमी केंद्रीय सरकार आहे, अन्याय ज्या पद्धतीने करते, त्याच्या विरोधात या तीन राज्यातूनच हे पेटणार आहे सगळा वनवा. आणि परिवर्तनासाठी जनता हे या लढाईमध्ये आमच्या सोबत येतील, आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे. सर, एकनाथ खडसे यांच्या केसमध्ये देखील एक अपडेट आहे की जी जागा MIDC ची सांगितली जात होती ती जागा MIDC ची नाही. राज्य सरकारचा कोणताही रेव्हेन्यूचा लॉस झाला नाही असं म्हणत कोर्टाने बेल देखील दिलेला आहे एक जे आरोपी होती त्याला. ह्याला तुम्ही कसं करता? बघा, असं आहे की खडसे साहेब हे मुख्यमंत्रीच्या सल्लीतीत होते. देवेंद्रजी ज्युनियर असताना त्यांना मुख्यमंत्री करण्यात आला. मग कुठेतरी हे वरिष्ठ नेता आहे, त्याला कुठेतरी अडचणीत आणायचा, त्यासाठी बरेचसे काही त्या काळामध्ये राजकारण झालेलं आहे. आणि ही जी केस आहे हे राजकीय हेतूने निर्माण झालेली केस आहे. आम्हाला वाटते न्यायालयामध्ये हळूहळू जे सत्य ते बाहेर येईल. देवेंद्रजींनी खडसे साहेबांच्या बाबतीत जे राजकारण केलं ते राजकीय बळी घेण्यात आला, त्यांच्यावर अन्याय झाला आणि निश्चित रूपाने न्यायालयामध्ये सगळं सिद्ध होईल. फडणवीस यांना असंही म्हटलेलं आहे की मंत्र्यांकडे असे काही सॉफ्टवेअर आहेत त्यातून कुणाकडून किती वसूल येणार आहे याबाबतची त्यांना माहिती मिळते. ते अनुभवाचे बोल बोलत आहे, त्यांच्याकडे असले सॉफ्टवेअर असतील त्यासाठी आपलं जे त्यांनी केलेलं आहे त्यांना वाटत असेल की असंच लोक करत आहेत.